केसांच्या सर्व समस्या म्हणजे केस गळणे, केसात कोंडा होणे, केसांचा पोत पातळ होणे, केसात उवा, लिखास किंवा इन्फेक्शन होणे, या सर्वांवर मी तुमच्यासाठी एक हेअर टोनर आणि एक हेअर मास्क घेऊन आलेली आहे. खूप छान उपाय आहे, खूप छान रिझल्ट याचा आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मॅजिकल सखीमध्ये मी कांचन तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण मी या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत असते. चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आजच्या आपल्या दोन्ही रेमेडीसाठी आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची पानं. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगर अशा प्रॉपर्टीज असतात, ज्याच्यामुळे आपल्या केसांना आणि त्वचेला खूप फायदा होतो. केसांसाठी तर कडुलिंबाची पानं उपयुक्त आहेच, पण आपल्या त्वचेसाठी, चेहऱ्यासाठी देखील कडुलिंबाची पानं खूप उपयुक्त आहेत. ज्यांच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहेत, खूप चेहरा ऑइली आहे, त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स कमी करण्यासाठी, त्यांचा चेहऱ्यावरील ऑइल कमी करण्यासाठी, ओपन पोर्स कमी करण्यासाठी कडुलिंब खूप उपयुक्त आहे. त्याचसोबत तुमच्या चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन आणि टॅन झालं असेल तर तेव्हा देखील हे टोनर तुम्ही जे आहे ते वापरू शकता. कडुलिंबाची पानं जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कडुलिंबाची पावडर जी मार्केटमध्ये मिळते ती देखील वापरू शकता. नीम पावडर अगदी इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळते. टोनरसाठी मात्र तुम्ही कडुलिंबाची पानंच वापरा, आणि हेअर मास्कसाठी तुम्ही ही नीमची पावडर जी आहे ती अगदी वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. सेम रिझल्ट तुम्हाला तिथे मिळणार आहे. चला तर आता पाहूयात आपल्या दोन्ही रेमेडीज कशा तयार करायच्या. यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आणि ते उकळल्यानंतर त्यामध्ये 1 कप आपल्याला साधारण कडुलिंबाची पानं टाकायची आहेत आणि ती चांगलीच 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहेत. यानंतर जे पाणी आपल्याला मिळतं ते आहे आपलं हेअर टोनर. हे हेअर टोनर तुम्ही एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही 7 दिवसापर्यंत हे टोनर जे आहे ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हे टोनर तुमच्या केसांसाठी खूप चांगलं आहे. यामुळे तुमच्या केसातील उवा झाल्या असतील, लिखा झाल्या असतील, लहान मुलांच्या केसांमध्ये बऱ्याचदा होतात, तर अशावेळी हे आयुर्वेदिक हर्बल असं टोनर तुम्ही त्यांना वापरू शकता. त्यासोबत तुमच्या कोंड्याची समस्या, कुठलंही इन्फेक्शन केसांमध्ये असेल तर ते सगळं निघून जाणार आहे यामध्ये. यासाठी तुम्ही आंघोळीच्या 1/2 तास आधी किंवा 1 तास आधी केसांच्या मुळांना हे लावून घ्यायचं आहे आणि 1-2-3 मिनिटं मसाज करून तसंच ठेवायचं आहे केसांमध्ये आणि नंतर शॅम्पू करून घ्यायचं आहे, आणि याचा असर तुम्हाला खूप छान मिळतो. तर हे टोनर जे आहे ते तुम्ही तुमच्या फेसला देखील वापरू शकता. ज्यांना पिंपल्स आहेत तर ते देखील त्या चेहऱ्यासाठी आपल्याला टोनर म्हणून हे वापरता येतं. त्यानंतर आता ही जी आपली पानं आहेत ही आपण एका मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहेत, बारीक वाटून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये 2 चमचे मध टाकायचं आहे. आता हे जे मध आहे ते तुमच्या केसांना कंडिशनर करण्याचं काम करणार आहे. केस जे आहेत ते तुमची मऊ आणि चमकदार यामुळे होणार आहेत. कडुलिंबाच्या पानांमुळे तुमच्या केसातलं सगळं इन्फेक्शन जे आहेत, उवालिखा जे आहेत त्या निघून जाणार आहेत आणि मध जे आहे ते तुमच्या केसांना मऊ सूत करणार आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 मोठा कांदा घेऊन त्याचा रस काढायचा आहे आणि तो रस याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. कांदा तुम्हाला माहितीच असेल की कांद्याचा रस केसांसाठी खूप चांगला असतो. केसांचं जे गळती असते, हेअरफॉल जो असतो तो यामुळे थांबतो आणि नवीन केस यायला आपल्याला मदत होते. तर साधारण 1 मोठा चमचा इथे आपण कांद्याचा रस टाकलेला आहे. यानंतर आपण 2 मोठे चमचे यामध्ये दही टाकायचं आहे. दही आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं. ते एक प्रोटीनचं काम करतं आपल्या केसांमध्ये, कंडिशनरचं पण काम करतं आणि केसाची जी पोत असते आपली ती जाड करतं. ज्यांचे केस खूप पातळ झालेले असतील त्यांच्यासाठी दही केसांना खूप चांगलं असतं. आता हा जो आपला हेअर मास्क तयार झाला आहे तो आपण आपल्या केसांना लावून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या हाताच्या मदतीने देखील लावू शकता जसं मी इथे लावत आहे, किंवा तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर ब्रशने देखील लावू शकता. तर अशा प्रकारे सगळ्या मुळांना जे आहे आपल्याला तो मास्क जो आहे तो लावून घ्यायचा आहे. हेअरपॅक जो आहे तो लावून घ्यायचा आहे व्यवस्थित, आणि 1 तासानंतर आपल्याला तो शॅम्पूने धुवून घ्यायचा आहे. आठवड्यातून तुम्ही 2 दा हा उपाय करू शकता किंवा 3 दा, तुम्हाला जसं जमेल तसं, आणि रिझल्ट तुम्हाला 2-3 वॉशमध्ये दिसून येईल. थोडंसं मेसी प्रोसेस आहे, थोडी घाण होते, पण याचा रिझल्ट जो आहे तो पण तितकाच चांगला तुम्हाला मिळणार आहे. मार्केटमध्ये जे शॅम्पू किंवा जे काही टोनर मिळतात त्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात, त्याच्यामुळे आपले केस जे आहेत ते डॅमेज होऊ शकतात.
साईड इफेक्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे हे हर्बल गोष्टी वापरून तुम्ही तुमचा केसांचा आणि त्वचेचा प्रॉब्लेम जर सॉल्व करू शकत असाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट खूप छान मिळणार आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.